पुरणाचं वाटण करून केलेली भोगीची भाजी सोबत तीळ लावलेली बाजरीची खरपूस भाकरी म्हणजे काय तर निव्वळ सूप. इथं सगळी रेसिपी अगदी सोपी सुटसुटीत करून सांगितली आहे. कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या, कशा वापरायच्या, अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितली आहे. पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी गोंधळ न उडता भाजी जमणार याची 100% खात्री. त्यामुळे आत्ताच न विसरता व्हिडिओला लाईक नक्की करा. मस्त दाटसर लिकूरवाळी भोगीची भाजी सोबत बाजरीची खरपूस भाकरी, जेवण फस्त झालं की ब्रह्मानंदी टाळी लागणार हे नक्की. रेसिपी तर नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे, चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण भोगीची भाजी करतोय, जी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी केली जाते. या भाजीला खूप वेगवेगळी नावं आहेत. लेकूरवाळी भाजी, कुणी सोलाण्याची भाजी म्हणतं, कुणी भोगीची भाजी म्हणतं, कुणी संक्रांतीची भाजी म्हणतं, अशी वेगवेगळी नावं आहेत. आणि त्याच वेगवेगळ्या नावांप्रमाणे या भाजीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात आणि ही भाजी तयार केली जाते. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, हे फक्त म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि हो, भोगीची भाजी करताना भरपूर भाज्या लागतात. तुम्हाला मी इतकी स्टेप बाय स्टेप अगदी सुटसुटीत रेसिपी सांगितली आहे. एकदा जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना, तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होणार आणि तुम्ही अगदी आत्मविश्वासाने बाजारामध्ये भाज्या आणायला जाणार. तर सगळ्यात पहिल्यांदा वाटणासाठी काय साहित्य लागतं ते बघून घेऊ. तर आपण घेतलेत पाववाटी हुरडा म्हणजेच ज्वारीचे कोवळे दाणे, पाववाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 3 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 चमचा जिरं, 7 ते 8 काळी मिरी, 7 ते 8 लवंग, 1-5 लाल सुक्या मिरच्या, 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात. खरं तर ताजी लसणीची पात वापरली जाते. माझ्याकडे ती सध्या मिळाली नाही मला, म्हणून मी लसूण वापरला आहे. आणि पाववाटी कोथिंबीर. आता शेंगभाज्यांमध्ये काय लागतं ते बघूयात. तर आपण सगळे जे दाणे आहेत हे अर्धी अर्धी वाटी घेतलेत. अर्धी वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी हरभऱ्याचे कोवळे दाणे घेतलेत, अर्धी वाटी वालपापडी तोडून तिच्या शिरा काढून तोडून घेतलेली आहे, अर्धी वाटी मटारचे दाणे आहेत, अर्धी वाटी पावट्याचे दाणे आणि अर्धी वाटी घेवडा घेतलेला आहे. तर पापडी आणि घेवडा बऱ्यापैकी दिसायला सेम असतात, मी तुम्हाला इथं दाखवते. तर हे बघा, ही झाली पापडी, हिला वालपापडी म्हणतात, आणि हा झाला घेवडा. बऱ्यापैकी शेंगभाज्या दोन्हीही सेम दिसतात, फक्त ही थोडीशी अशी बिया घट्ट असतात आणि ही चपटी असते. आणि हा झाला ओला हरभरा आणि हा मटार. तुरीचे शेंग पण मी दाखवणार होते पण चुकून मी सगळ्या सोलून घेतल्या त्यामुळे मग दाखवता येत नाही आहे. तर सगळ्या या शेंगभाज्या अर्धी अर्धी वाटी घेतल्यात. आता पालेभाज्या कोणकोणत्या घेतल्यात ते बघूयात. तर आपण घेतला आहे पालक, मेथी, चाकवत आणि आंबटचुका. याच्यामध्ये चंदन बटवासुद्धा घेतला जातो पण मला मिळाला नाही म्हणून मी एवढ्याच भाज्या घेतल्या आहेत. तुम्हाला जर मिळाला तर चंदन बटवासुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर या सगळ्या पालेभाज्या मी 1-1 वाटी घेतल्यात. आता फळभाज्या, तर फळभाज्यांमध्ये सुद्धा हे बघा, मी इथं बटाटा घेतला आहे, साल न काढता बटाट्याच्या मोठ्या फोडी करून घेतल्यात, गाजराचं साल काढून त्याच्या मोठ्या फोडी केल्यात, वांग्याच्या सुद्धा अशा मोठमोठ्या फोडी करून घेतल्यात. तर काटेरी वांगी घ्यायची, थंडीत खूप छान येतात, गाजरं छान येतात, बटाटेसुद्धा ताजे ताजे म्हणजे अगदी नवीन बटाटा आलेला असतो. तर या सगळ्या भाज्या मी अर्धी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत, या पाण्यामध्ये टाकून ठेवल्या जेणेकरून काळ्या पडणार नाहीत. तर इथं मी जे भाज्यांचं प्रमाण सांगितलं ना ते इथं मी माझ्या पद्धतीने सांगितलं, तुम्ही थोडंफार कमी जास्त केलं तरी चालणार आहे. याचबरोबर आपल्याला लागणार आहे रानमेवा. तर त्यामध्ये काय येतं, तर बोरं आहेत, इथं मी छोटी आंबट बोरं घेतलेली आहेत, 5 ते 6 वापरणार आहे. बोरं किडकी नाहीत याची खात्री करा, किंवा तुम्ही जर मोठी बोरं घेत आहे तर त्याचे बिया काढून कापून घेतली तरी चालतील. सोबतच थोडासा हुरडा लागणार आहे. पेरू घेतलेला आहे, पेरू सगळा न वापरता इथं मी थोडासा एक फोड काढणार, त्याच्या बिया काढून बारीक फोडी करणार आहे. भुईमुगाच्या शेंगा सोलून घेतल्या जातात पण मी आत्ता सध्या इथं शेंगदाणे पाववाटी घेतले, ते भिजत घातलेले आहेत. सोबतच आपल्याला ऊस लागतो पण मला ऊस आत्ता मिळाला नाही त्यामुळं इथं मी वापरते गूळ. तर एक सरिताज किचनचा हा सेंद्रिय गूळ आहे, तर त्यातली मी फक्त एक अशी गूळ कळी घेते. वापरायला खूप सोपी पडते, मुलांना खायला द्यायला पण बरी पडते आणि ही गुळकळी मी वापरते. सोबतच आपल्याला फोडणीसाठी काही साहित्य लागणार आहे. आपल्याला लागणार आहे पातीचा कांदा, असा बारीक कापून घेतला आहे, ताजी ताजी कांद्याची पात आहे ती वापरायची, 1/2 चमचा मोहरी, कढीपत्ता, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे
आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो घेऊ शकता. तर साहित्य काय लागणार आहे हे अगदी व्यवस्थित सांगितले, एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर आपण आता सगळं साहित्य बघून झालं, भाजी करायला सुरुवात करू. तर सगळ्या शेंगभाज्या आपण एकत्र करून स्वच्छ धुतल्या, पालेभाज्यासुद्धा आपण स्वच्छ धुऊन बारीक चिरून एकत्र करून घेतल्या, फळभाज्या तर आपण आधीच चिरून पाण्यात टाकल्या होत्या, त्याचसोबत गूळ आपण बारीक चिरून घेतला आहे आणि पेरूच्या बिया काढून बारीक फोडी करून घेतल्यात. आपली सगळी तयारी झाली, आता पहिल्यांदा वाटण करून घेऊ. तर वाटणासाठी कढई तापायला ठेवली, त्यामध्ये मिरी, लवंग, जिरं, तीळ आणि लाल सुक्या मिरच्या घेतल्या. हे सगळं साहित्य आपल्याला मंद आचेवर 1-2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनिटं सगळं साहित्य मंद आचेवर भाजून घेतलं आहे, याला एका ताटामध्ये काढायचं आहे. आता कढईमध्ये आपल्याला हुरडा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर हुरडा आधी 1-2 मिनिटांसाठी असा हलके डाग येईपर्यंत भाजून घेऊ. हुरडा असं पहिल्यांदा भाजून घेतला ना वाटणामध्ये, मग चवीला खूप छान लागतं. हुरडा 2 मिनटं भाजल्यावर यामध्ये सुक्या खोबऱ्याचा केस घालायचा आणि यालासुद्धा आता हुरड्यासोबत 1-2 मिनटांसाठी भाजून घेऊ. तर 2 मिनटं खोबरंसुद्धा भाजलं गेलं आहे, चांगलं तांबूस झालं आहे, गॅस बंद करूयात आणि याला एक त्याच ताटामध्ये काढायचं आहे आणि हे सगळं साहित्य पूर्ण गार करून घेऊ. तर आपलं हे सगळं भाजलेलं साहित्य गार झालं आहे, यामध्ये आता लसूण घालायचं आहे किंवा ताजी लसणीची पात असेल तर ती घ्या, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून याला बारीक वाटून घेऊ. तर हे बघा आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता भाजी करायला सुरुवात करू. त्यासाठी एक मोठी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घ्यायचं आहे 4-5 चमचे तेल. हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरितास किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल तापलं, यामध्ये घालायची मोहरी, हिंग. मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा. यामध्ये पातीचा कांदा घालायचा आहे, बारीक चिरून घेतला आहे. तुमच्याकडे पातीचा कांदा मिळाला नाही तर साधा कांदा चिरून घातला तरी चालेल. आता याला 1-2 मिनटांसाठी परतून घेऊ. तर कांदा परतून घेतला आहे, आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो साहित्यात सांगायचा राहिला होता, हा गावरान टोमॅटो आहे, याच्या मी अशा मोठ्या फोडी करून मग घातला आहे. असे छोटे छोटे टोमॅटो येतात ना, ते गावरान असे शेतामध्ये असे खूप कमी मिळतात बाजारात, तसे मिळालं तर ते फक्त 2 भाग करून घातले तरी चालतील, थंडीच्या दिवसात खूप छान येतात. आता हे टोमॅटोसुद्धा अजून 1-2-3 मिनटांसाठी परतून घेऊ. इथं मी टोमॅटो असा मोठा कापून घेतला आहे, तुम्हाला जर चिरून घ्यायचा असेल एकदम बारीक तरी पण चालेल. टोमॅटो परतला आहे, आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं. आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. तर वाटण बघा मस्त तेल सुटेपर्यंत परतलं आहे. आता यामध्ये घालायची हळद, मिरची पावडर, मसाला जो कुठला साठवणीचा मसाला आहे तो घाला आणि थोडासा हुरडा मी इथं वाटणामध्ये घालते आहे. याला आता परत 2 मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे. तर मसाले घालून याला चांगलं परतलं आहे, रंग बघा किती मस्त आला आहे. आता यामध्ये भाज्या घालायच्या. तर पहिल्यांदा आपण फळभाज्या घालून घेऊ. बटाटा, वांगं आणि गाजर घातलं आहे, सोबतच सगळ्या शेंगभाज्या घालून घ्यायच्या. भिजवलेले शेंगदाणे घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर या भाज्या आपण चांगल्या मिक्स करून घेतल्या, 2-3 मिनिट चांगल्या परतल्या. आता यामध्ये सगळ्यात शेवटी पालेभाजी घालायची, सोबतच पेरूच्या फोडी घालायच्या, बोरं घालायचं आणि बारीक चिरलेला गूळ घालायचा. तुम्ही जर ऊस घालणार असाल तर शक्यतो असा लांबच ठेवा, जर एकदम बारीक केला ना तर मग ते असं तातामध्ये कचकच लागते. मोठा ठेवला तर आपल्याला तो काढून टाकता येतो, त्याचा फ्लेवर फक्त भाजीमध्ये उतरतो. आता यालासुद्धा आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर याला आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची, आपण सगळं याच्यात घातलं आहे. एकदा मीठ फक्त बघा लागणार असेल तर घाला. आता याच्यावर असं खोलगट ताट ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर जवळपास एक असं 2 ग्लास पाणी मी याच्यावर घातलं. आता गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि याला 5-6 मिनिटं असंच पाणी ताटावर ठेवून शिजवून घ्यायचं. तर 5-6 मिनिटं आपण याला ताटावर पाणी ठेवून शिजायला ठेवलं होतं. याचं कारण म्हणजे ताटावर असं पाणी ठेवलं ना की खाली भाजी करपत नाही, हे ताटावरचं पाणी गरम होतं.
आता हे बघा, खाली भाजीला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे. हे पाणी सुटणं खूप महत्त्वाचं आहे, कारण काय ना, आपण डायरेक्ट वरून थंड पाणी घातलं की मग भाजीची चव बदलते आणि भाजीला तितकी चांगली चव येत नाही, आणि भाजीचं स्वतःचं पाणी रिलीज झालेलं असतं ना, त्यामुळं भाजी खरी जास्त चविष्ट होते. त्यामुळे हे पाणी सुटणं खूप महत्त्वाचं आहे. आता या भाजीला पाणी सुटलं आहे, पण ही भाजी आपल्याला कोरडी करायची असेल तर अशीच पाणी न घालता झाकून शिजवा, पण आपल्याला थोडंसं लपतप करायची, त्यामुळं मी यामध्ये अजून पाणी घालते. तर हे सगळं पाणी मी इथं घातलं. तुम्हाला जशी भाजी हवी, घट्ट पातळ, त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर हे बघा, आता ही भाजी आपण अशी इतपत पातळ करून घेतली आहे. ही जशी जशी शिजत जाईल तशी तशी अजून ताटसर होईल. आता मात्र मी ताटावर पाणी ठेवत नाही आहे, मंद आचेवर ही भाजी संपूर्ण शिजेपर्यंत अशीच ठेवून देईन. ही भाजी शिजायला अंदाजे 1-15 मिनिट लागतील. तर एकीकडे आपली भाजी छान रटरट रटरट शिजते, तोपर्यंत आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी करू. आता इकडे आपली भाजीसुद्धा बघा मस्त शिजलेली आहे, मस्त रटरट शिजती आहे, आवाजसुद्धा येतो आहे तसाच. आता आपल्याला शेवटी काय करायचं आहे, चमचाच घ्यायचा आहे आणि चमच्याने असं याला थोडंसं मॅश करायचं आहे. अगदी खूप जास्त मॅश करायचं नाही, याच्यातल्या पालेभाज्या आहेत ना तर थोड्याशा अशा मॅश करून घ्यायच्या. यामुळं काय होतं, भाजीला दाटसरपणा चांगला येतो, चवसुद्धा चांगली येते. तर याला आपण थोडंसं मॅश करूयात. याने काय फळभाज्या वगैरे मॅश होणार नाही, फक्त पालेभाज्या अशा मॅश होतील. तर भाज्या मॅश करून घेतल्या आणि मग मी याला 2 मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे, आणि आता तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त ताटसर झालेली आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, वरून थोडेसे कच्चे तीळ घालायचे, म्हणजे मग त्या तिळाची खरी चव आणि त्या तिळाचं खरं महत्त्व आपल्या पोटात जातं. याचा अर्थ कच्चे तीळ खाणंसुद्धा चांगलं असतं, त्यामुळं थोडेसे कच्चे तीळ घालायचे आणि लगेच गॅस बंद करायचा. आपली मस्त चमचमीत अशी भोगीची भाजी तयार झाली. आणि तुम्ही बघितलं, करायला तर खूप सोपी आहे. हुरडा, तीळ, खोबरं, लसणीची पात हे सगळं भाजून वाटून घ्यायचं आणि त्या वाटणामध्ये मसाले घालून परतायचे, भाज्या घालायच्या, मग त्यात शेंगभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या सगळं येतं, आणि याला छान असं शिजवून ठेवायचं. म्हणजे असं फार काही करायचं नाही, फक्त तुम्हाला तयारी करायला लागते की सगळ्या भाज्या चिरणं वगैरे. पण इथं मी तुम्हाला इतकं सुटसुटीत व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं की तुम्ही बघा, एकदा नीट व्हिडिओ बघितला असेल ना हा, तर तुमचा उत्साह अजून वाढणार आणि तुम्हाला वाटणार अरे चला खूप सोपं होतं. तर करून बघा ही भोगीची भाजी. आता ही खातात कशी सगळ्यांनाच माहिती आहे, गरमागरम अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, त्याच्यासोबत भोगीची भाजी, आणि आमच्याकडे तर त्याच्यासोबत राळ्याचा भात, त्याच्यावर दूध आणि साखर घेऊन खाल्लं जातं. तुमच्याकडे काही विशेष अशी वेगळी पद्धत असेल तर तीसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मस्त अशी बाजरीची भाकरी तोडायची, त्याच्यामध्ये अशी भोगीची भाजी आणि खायची. आज तर छान लागतेच, उद्या अजून छान लागते. नक्की करून बघा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.